राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं घेतलेल्या एका निर्णयावरून वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये हजारो धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून 35,000 अधिक ठिकाणी भोंग्याच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये योगी सरकारनं भोंगे उतरवल्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया म्हणाल्या की खरं सांगू का माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान महागाईचं आहे. आता महागाईच सर्वात मोठं आव्हान समोर असताना मला काही सुचत नाही आहे. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की महागाई हा फार गंभीर मुद्दा आहे. विरोधक म्हणून मी हे बोलत नाही आहे, पण सर्वसामान्य जनतेसमोर कोणतं आव्हान आहे तर ते महागाईचं. त्यामध्ये जातीनं लक्ष घालून गांभीर्यानं हे विषय आपण सोडवले पाहिजेत असं म्हटलं. मी नेहमीच महागाई विरोधात बोलत असते असं सुप्रिया यांनी सांगितलं. माझी लोकसभेमधील भाषण ऐका, त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते ते समजेल असंही त्या म्हणाल्या. फक्त आपल्या राज्यात महागाई नाही तर संपूर्ण देशात महागाई आहे असंही त्या म्हणाल्या. भोंगा आणि बाकीच्या गोष्टीत लक्ष घालत नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. निर्वाचन क्षेत्र में विकास की गति कैसे ज्यादा बढ़े, मेरे निर्वाचन क्षेत्र और मेरे राज्य में महंगाई कैसी कम हो, और मेरा राज्य और मेरा देश आगे कैसे बढ़े, इसमें मैं इतनी व्यस्त रहती हूँ, ये बाकी कामों के लिए मुझे टाइम नहीं मिलता.